बुद्ध पूर्णिमा के पावन अवसर पर समस्त देशवासियों को हार्दिक मंगल कामना। जय हिंद, मी सुकृति कुमुद खडेसवार, आपना सर्वांना बुद्ध जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा। बुद्ध जयंती म्हणजे वैशाख पौर्णिमेचा दिवस। वैशाख पौर्णिमेला तथागतांची आयुष्यात अति पाच महत्त्वाच्या घटना घडल्या, त्या मी आपल्या समोर सांगत आहे। पहिली घटना, राजपुत्र सिद्धार्थाचा जन्म। राणी महामायाने प्रसूतीसाठी माहेरी जाण्याची इच्छा राजाला बोलून दाखवली। राजा शुद्धोधनाने आवश्यक सर्व व्यवस्था करून राणीला माहेरी पाठवले। रस्त्यात लुंबिनी नावाचे वन लागले, तिथे विश्रांती करण्यासाठी राणीने इच्छा दाखवली। वसार तिथे थांबले असता एका शाल वृक्षाची फांदी राणीने हातात धरली व ती वर ओढल्या गेली, तेव्हा तिथेच राजपुत्र सिद्धार्थाचा जन्म झाला। तो दिवस वैशाख पौर्णिमेचाच होता। वार मंगळवार, इसवी सन पूर्व 563। दुसरी घटना, यशोधरेचा जन्म। ज्या दिवशी सिद्धार्थ गौतमाचा जन्म झाला त्याच दिवशी यशोधरेचाही जन्म झाला। कोल्हे राजा दंडपाणी यांची ती मुलगी। सिद्धार्थ व यशोधरा हे समवयस्क होते। तर तिसरी घटना, सिद्धार्थ गौतम व यशोधरा यांचा मंगल परिणय ज्या दिवशी झाला तो दिवस वैशाख पौर्णिमेचाच होता। चौथी घटना, असे म्हणतात की सिद्धार्थ गौतमाचा जन्म लुंबिनी वनात झाला, पण भगवान बुद्धाचा जन्म हा बुद्धगयेत झाला। हीच ती सर्व जगाच्या दृष्टीने पावन अशी चौथी घटना होय। सगळ्या विश्वातील मानवाचा कल्याणाला मार्ग दाखवणाऱ्या तथागत भगवान बुद्धाला ज्ञान प्राप्ती झाली, तो दिवस वैशाख पौर्णिमेचाच होता। पाचवी घटना, वयाच्या 80व्या वर्षी रात्रीच्या तिसऱ्या प्रहरी वैशाख पौर्णिमा इसवी सन पूर्व 483 रोजी मल्ल देशातील कुशीनगर या ठिकाणी शालवनात भगवान बुद्धास महापरिनिर्वाण प्राप्त झाले, तो दिवस वैशाख पौर्णिमेचाच होता। वार शुक्रवार, बौद्धांसाठी वर्षातल्या 12 पौर्णिमा आवश्यक आहेत, पण वैशाख पौर्णिमा इतकी वैशिष्ट्यपूर्ण पौर्णिमा अन्य कोणतीच नाही, म्हणून आपण ही पौर्णिमा मोठ्या उत्साहाने साजरी करत असतो। तथागत म्हणतात सगळ्या विश्वातील मानवाचा केंद्रबिंदू हा मन आहे। जसं मनोव्यापार मनोधर्म हे मनातूनच उत्पन्न होतात, ज्याप्रमाणे बैलगाडीचा चाक बैलगाडी ओढणाऱ्या बैलांच्या पावलाचा पाठला करत असतो, त्याचप्रमाणे दुःख हा मलिन मनाने कार्य करणाऱ्या व्यक्तीचा पाठला करत असतो। जशी आताची कोरोनाची भयावह परिस्थिती, जिकडे तिकडे मृत्यूचे भय पसरले आहे, प्रत्येक जण हतबल झाला आहे, दुखी आहे, आणि ह्या भीतीमुळेच अनेक लोक मृत्यू पळवून घेत आहे, याच्यातून आपल्याला तथागताची वाणीच बाहेर करू शकते। तथागत म्हणतात तुम्ही वादळाला शांत करू शकत नाही, तुम्ही वादळाला शांत करू शकत नाही, प्रयत्न करणे व्यर्थ आहे, तुम्ही स्वतःला शांत करा, वादळ आपोआप निघून जाईल। इथे मला मनावसे वाटते की तथागताची तत्व प्रणाली आचरणाला मुभा मिळाली, तथागताची तत्व प्रणाली आचरणाला मुभा मिळाली, जीवनामध्ये आज बहरली वैशाखी पौर्णिमा। वैशाखी पौर्णिमा, प्रथम नमो गौतमा, तया हो प्रथम नमो गौतमा। धन्यवाद।